माणुसकीची भिंत ही संकल्पना तशी नवीन राहिलेली नाही. या संकल्पनेचा वाढता प्रभाव प्रत्येक शहरात दिसतो. मुंबईसह उपनगरातही माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. मुलुंड पूर्वेस रंग कौशल्य कट्ट्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात गरिबांसाठी कपडे, जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या. हा मुंबई उपनगरातला माझा पहिला उपक्रम आहे. याच्यामध्ये अनेक लोक इथं आजपासून कपडे, वस्तू, खेळणी, विद्युत उपकरणं, सायकली अशा त्यांच्याकडे निरुपयोगी आणि टाकाऊ वस्तू इथं आणून ठेवतात. परिसरातील काही स्थानिकांनी एकत्र येऊन हा कट्टा तयार केला. गरज नसलेल्या वस्तू या भिंतीवर आणून ठेवायच्या आणि गरज आहे त्यांनी त्या घेऊन जायच्या अशी ही संकल्पना. इथे अनेकांनी वापरत नसलेले कपडे, खुर्च्या, सायकली, खेळणी अशा वस्तू ठेवल्या. भिंत माणुसकीची नावाप्रमाणे खरोखर ज्या माणसांना या गोष्टींची गरज आहे, तिकडे दोन वर्ग आहेत. एकाकडे भरपूर आहे आणि एक वर्ग असा आहे ज्यांच्याकडे काहीच नाही आहे. त्यांची गरज ओळखून ती माणुसकी त्यांनी जी दाखवली आहे त्याच्याकरता खरोखर त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आणि नुसतं एकाच ठिकाणी नाही आहे, तर असेच कार्यक्रम सगळीकडे व्हायला पाहिजेत अशी मनापासूनची इच्छा आहे. हे तुमचे कपडे लोकांपर्यंत गेले, जे गरजू लोक आहेत, एक आपल्या मनाला एकदम चांगलं वाटतं. तसंच बाकीच्यांना पण मी सांगतो की सगळे आपले जुने कपडे आहेत जे आपल्याला होत नाहीत ते आपण इथे आणून ठेवू आणि बाकीच्या लोकांना ते वापरायला मिळतील, त्याचं एक आनंद वेगळंच असेल. हे बघून बरं वाटलं की जे उपयोगी वस्तू पण काही दिसत आहेत. काही सायकल आहे, सायकल घेऊन चालले काही मिळेल अपेक्षा करतो तिथून काही मिळण्याची. मी 50 वर्षे झालं मुलुंडला राहते, कुणी अशी सवलत केली नाही आणि त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे. स्थानिकांच्या या माणुसकीच्या भिंतीमुळे समाजात आजही माणुसकी शिल्लक आहे याचाही प्रत्यय मिळतोय. मुंबईलाही